नमो बुद्धाय। मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्रशांत दाभाडे आपणा सर्वांचं त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। धम्म म्हणजे काय? धम्मं शरणं गच्छामि या ओळीचा अर्थ काय आहे तो आज मी इथे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। वास्तविकता धम्म या शब्दाचा अर्थ अतिशय व्यापक आणि गंभीर आहे, परंतु तो आपण समजावून घेतला पाहिजे। कारण आपण दररोज वंदनेमध्ये म्हणत असतो, अनेकदा आपण म्हणत असतो, त्याचा अर्थ आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे। धम्म म्हणजे निसर्गाचे नियम, धम्म म्हणजे प्रकृतीचे नियम। प्रकृतीचे नियम काय आहेत? आग लागली आहे आणि त्या आगीमध्ये तुम्ही हात टाकला तर तुम्हाला चटका लागणार आहे, तुम्हाला त्रास होणार आहे, हा नियम आहे। एखादा व्यक्ती नशा करतो आहे तर त्या नशा करणाऱ्या व्यक्तीला त्याची शारीरिक प्रकृती, त्याची बुद्धी भ्रष्ट होणार आहे, हा नियम आहे। उत्पन्न होणारी प्रत्येक वस्तू नष्ट होणार आहे, हा निसर्गाचा नियम आहे, तो बदलणार नाही आहे। तर हा नियम म्हणजे धम्म आहे। त्याचप्रमाणे सम्यक संबुद्धाची शिकवणूक, त्यांचं मार्गदर्शन, त्यांची विचारधारा ही सुद्धा धम्मच आहे। सिद्धार्थ गौतम तेव्हा सम्यक संबुद्ध झालेत जेव्हा त्यांना धम्म ज्ञान प्राप्त झालं। अर्थात धम्म हा बुद्धत्व प्राप्तीचा मार्ग आहे, ज्ञान प्राप्तीचा मार्ग आहे। सम्यक संबुद्ध त्यांना बोधी प्राप्त झाल्यापासून ते महापरिनिर्वाण होईपर्यंत त्यांनी जे शिकवलं, अखिल मानवाच्या कल्याणाकरता त्यांनी जे उपदेश दिले, तो सर्व धम्मच आहे। असा हा धम्म दोन भागांमध्ये आपण समजावून घेऊया। एक म्हणजे थिअरी, सिद्धांतिक पक्ष, आणि दोन म्हणजे प्रॅक्टिकल, व्यवहारिक पक्ष, आचरणात आणायचा, अनुभवायचा पक्ष। धम्म कितीही समजला, पुस्तकातलं ज्ञान, विचारधारा कितीही समजली, समजावून सांगता आली, तरीसुद्धा जर ती आचरणात आपण आणत नसू, व्यवहारात जर त्याचा उपयोग आपण करत नसू, तर निश्चितच आपल्याला त्यापासून होणारे लाभ मिळणार नाहीत, त्यापासून होणारे फायदे आपल्याला होणार नाहीत। आणि सर्वात मोठा लाभ, फायदा म्हणजे तुम्ही सुखी आणि समृद्ध जीवन जगू शकता। मित्रांनो, आज प्रत्येक व्यक्तीला सुखी, समृद्धी, आनंदी जीवन जगायचं आहे, पण त्याकरता ज्या धम्माचं आचरण तुम्हाला करायचं आहे, ते आचरण करायची तयारी लोकांची इथे दिसत नाही आहे। पंचशील पालन करणे, अष्टांगिक मार्गाचा अवलंब करणे, 10 पारमितांचं पालन करणे, हा सर्व धम्मच आहे। सम्यक संबुद्धाने दुःखमुक्तीचा आणि ज्ञानप्राप्तीचा जो मार्ग दिला आहे तो धम्म आहे। आणि असा हा धम्म शरणं गच्छामि, मी या धम्माची तत्व, सम्यक संबुद्धाचा उपदेश, शिकवण स्वीकारतो, अनुसरतो, शरणं आणि गच्छामि त्याप्रमाणे चालण्याचा, आचरण करण्याचा मी प्रयत्न करतो, म्हणजे गच्छामि चालतो। वाईट विचारांमुळे, वागण्यामुळे, बोलण्यामुळे तुम्ही दुःखी होणार आहात, आणि हे जर तुम्हाला बदलवायचं असेल तर निश्चितच तुम्हाला चांगले विचार, वागणं, बोलणं धम्मतत्वानुसार, आचरणानुसार करावं लागेल, तरच तुम्ही सुखी होऊ शकता। तर या अर्थाने धम्मं शरणं गच्छामि। मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण संघं शरणं गच्छामि म्हणजे काय हे बघूया। तोपर्यंत धन्यवाद।